बडोदा बँकेच्या शाखेतील दोन लाखाची चिल्लर चोरणाऱ्या दोन चोरट्यांना भोईसर पोलिसांनी केले जेरबंद गुरुवार एकोणतीस दिस डिसेंबर दोन हजार बावीसच्या मध्यरात्री पालघरमधील भोईसर तारापूर रोडवरील बँक ऑफ बडोदा बँकेच्या शाखेत दोन चिल्लर चोरांनी खिडकीचे ग्रिल उचकटून एक्झट फॅन काढून रूममध्ये प्रवेश करून वीस रुपये नाण्याच्या प्रत्येकी बॅग चाळीस हजार रुपये असलेल्या अशा एकूण पाच बॅगा दोन लाख रुपयांची चोरी करून पसार झाले आहेत या संदर्भात बँकेचे मॅनेजर करीम सलीम इराणी यांनी भोईसर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली होती भोईसर पोलीस ठाणे प्रभारी प्रदीप कसबे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शरद सुरळकर व पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल माणिकेरे व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांची वेगवेगळी तपास पथके तयार करून तपासासाठी सूचना दिल्या सदर तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पालघरमधील सालवड शिवाजीनगर येथे राहणाऱ्या एकोणीस व वा बावीस वयवर्ष असलेल्या दोन युवकांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता आरोपींकडून एकूण एक लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला दोन्ही आरोपी बिहार राज्यातील आहेत घरपोडीत चोरी प्रकरणी त्यांच्यावर भुईसर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे चौतीस दोन हजार बावीस कलम चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस अधीक्षक नित्यानंद झा तथा उपविभागीय पोलीस अधिकारी भोईसर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप कसबे भोईसर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व भोईसर पोलीस ठाणे अंतर्गत यशस्वीरित्या पार पडली न्यूज मराठीसाठी मराठी कोकण ब्युरो जितेंद्र टोके